नमस्कार, जीवन विकास या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. फ्रेंड्स, बऱ्याच जणांना रक्तातील हिमोग्लोबिनची कमतरतेची समस्या असते आणि आज आपण या हिमोग्लोबिनच्या समस्येविषयी चर्चा करणार आहोत. तर फ्रेंड्स, पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे रक्तातील हिमोग्लोबिनचं प्रमाण हे कमी होत असतं. खाण्यात लोहाचे प्रमाण कमी आल्यामुळे हिमोग्लोबिन हे कमी होत असतं. यासोबतच हिमोग्लोबिन हा रक्तातील अतिशय महत्त्वाचा घटक आहे. तसेच हिमोग्लोबिन हा घटक आयन म्हणजेच लोह आणि प्रोटीन म्हणजेच प्रथिने या दोन घटकांनी बनलेला असतो. तर साधारणपणे पुरुषांमध्ये 13.5 ते 17.5 असं हिमोग्लोबिनचं प्रमाण असतं, आवश्यक असतं. त्यासोबतच महिलांमध्ये 12 ते 15.5 असं हिमोग्लोबिनचं प्रमाण आवश्यक असतं. तर फ्रेंड्स, जर आपल्या शरीरामध्ये हिमोग्लोबिन किंवा रक्तामध्ये हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी झालं तर आपल्या जी रक्तातील ऑक्सिजन वहनाची क्षमता असते तर ती ऑक्सिजन वहनाची क्षमता कमी होते. त्यासोबतच फ्रेंड्स, हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे आपल्याला ॲनिमियासारख्या आजाराला देखील सामोरं जावं लागतं आणि त्यामुळेच आपण अतिशय वीक होतो, अस्वस्थ होतो. तसेच हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे किडनीचे आजार, रक्ताची कमतरता, कॅन्सर, त्यासोबतच पक्षाघात इत्यादी मोठ्या भयानक आजारांना सामोरं जावं लागू शकतं. तर फ्रेंड्स, आज या व्हिडिओमध्ये आपण हिमोग्लोबिन कुठल्या कुठल्या उपायांनी वाढवता येईल हे पाहणार आहोत. तर पाहूया हिमोग्लोबिन वाढवण्याचे घरगुती उपाय. परंतु फ्रेंड्स, त्याआधी तुम्ही जर माझा व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. सोबतच तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून सांगायला मात्र विसरू नका. चला तर फ्रेंड्स, जाणून घेऊया हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी कुठले कुठले उपाय केले जाऊ शकतात. तर फ्रेंड्स, पहिला हिमोग्लोबिन वाढवण्याचा पहिला आणि महत्त्वाचा उपाय म्हणजे तीळ. तीळ तर प्रत्येकाच्या घरामध्ये उपलब्ध असतात. तर तुम्हाला काय करायचं आहे की 2 चमचे तीळ घ्यायचे आहे आणि हे 2 चमचे तीळ 2 तास पाण्यात भिजत ठेवायचे आहे आणि त्यानंतर ते गाळून घेऊन या तिळाची एक पेस्ट बनवायची आहे आणि या पेस्टमध्ये 1 चमचा मध घालून त्याचं सेवन तुम्हाला नियमित करायचं आहे. हा उपाय तुम्ही 8 ते 10 दिवस कंटिन्यू करायचा आहे. त्याने नक्कीच तुमच्या रक्तातील हिमोग्लोबिनचं प्रमाण हे वाढलेलं तुम्हाला जाणवेल. त्यासोबतच हिमोग्लोबिन वाढवण्याचा दुसरा महत्त्वाचा उपाय म्हणजे खजूर आणि दूध. खजूर हे गरम दूध, खजूर आणि दूध एकत्रितपणे त्याचं सेवन केल्याने सुद्धा हिमोग्लोबिनचं प्रमाण वाढण्यास मदत होत असते. त्यासोबतच फ्रेंड्स, तिसरा महत्त्वाचा उपाय म्हणजे मनुका. मनुका आपल्याकडे सगळ्यांकडे उपलब्ध असतात. तर तुम्हाला काय करायचं आहे की रात्री मनुका 5 ते 6 मनुका पाण्यात भिजत ठेवायचे आहे आणि सकाळी उठल्यानंतर त्या मनुकांचं सेवन तुम्हाला करायचं आहे. हा उपाय देखील 10 दिवस तुम्हाला कंटिन्यू करायचा आहे. नक्कीच तुमचं हिमोग्लोबिन वाढलेलं असेल. तसेच फ्रेंड्स, जांभूळ आणि आवळा या दोन्ही फळांचा रस एक चमचा करून घेतल्याने तुमचा HB वाढण्यास नक्कीच मदत होईल. त्यासोबतच गुळ आणि शेंगदाणे खाल्ल्याने सुद्धा हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होत असते. हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी अतिशय महत्त्वाचा आणि प्रभावी उपाय म्हणजे 1/2 कप द्राक्षांचा रस घ्यायचा आहे आणि त्यामध्ये 1 चमचा मध ॲड करायचा आहे. हे मिश्रण नियमित सेवन केल्याने त्वरित HB वाढण्यास मदत होते. त्यासोबतच HB वाढवण्यासाठी पालकची भाजी, पालकाचं सूप इत्यादी तुम्ही तुमच्या आहारामध्ये समावेश करू शकता. तर मग फ्रेंड्स, या सोप्या आणि सहज उपलब्ध असणाऱ्या घरगुती उपायांद्वारे तुम्ही तुमचा HB वाढवू शकता. हे उपाय तुम्ही नक्कीच ट्राय करा आणि तुमचा HB वाढवा.